ही हा कट आहे की हा एकटा त्याने जे पोलीस आजपर्यंत तपास करतायत की अभिषेक आणि मॉरिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमनुष्य म्हणा कुठलाही शब्द वापरा तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाहीये. मग सरकार का घाबरतो या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये लीड पिटिशन आम्ही उद्याच करणार. माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलंय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या एका त्यांनी काढलेल्या फिल्ममधून माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्यांचं मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवीर फिल्ममध्ये आणि आता अनेक भाषणामध्ये दाखवला तसाच तो माझा मुलगा होता. मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी. 8 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांनी माजी आमदार विनोद घोसाळकरांनी 19 मार्चला एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अभिषेक यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. सत्र न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणानुसार आज 40 दिवस होऊन सुद्धा पोलीस आयुक्त याची तपासणी का नाही करत आहेत असा सवाल विनोद घोसाळकरांनी विचारला आहे. ही यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करते असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. आम्ही आता हायकोर्टाकडे पिटिशन फाईल करून CBI कडे चौकशी करण्याची मागणी करू असे ते म्हणाले आहे. पाहूयात घोसाळकरांनी या हत्याकांड प्रकरणाचा काय खुलासा केला ते. पहिल्यांदा ज्यावेळेला अभिषेकची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे या हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत, पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली. ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं. त्यांनी असं म्हटलं गाडी काही स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का. आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे. त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे. ही सुद्धा माझ्याकडे सगळी कात्रणं आहेत आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत. तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार. मला ह्या 3 मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम करायचा एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे. ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे. काही आमच्या आमदारांनी माननीय विलाजी पोतनीस आहेत, अंबादासजी दानवे आहेत, अनिलजी परब आहेत यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे फुटेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा त्याच्यानंतर मेहुल पारेख आणखी एक अज्ञात व्यक्ती
अशी त्या फुटेज म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दाखवलेले, तुमच्याकडे तुमचा पेन ड्राईव्ह पोहोचला होता, हे फुटेज आम्ही जमवले होते, हे पोलिसांनी जमवलेले नाही. आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्यावेळा हे मी काही विधानसभेतलं प्रोसिडिंग वाचलं, त्यावेळेला त्या विधानसभेच्या सभागृहात, विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही. त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की तिसरा तिथे माणूसच नव्हता. तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या घालून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये. त्यांनी जे कोर्ट मायावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली, त्याच्यानंतर तो कोर्ट मायावरती जातो, त्यावेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो. मला वाटतं ह्या सुद्धा एक संशयाचा भाग. आम्ही संशय घेणारच कारण आमच्यापर्यंत जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालायला कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याची आम्ही वारंवार पत्र देऊन, आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे. ती त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे डीसीपी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले, त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले. तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचं आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलीस आजपर्यंत तपास करतायत की अभिषेक आणि मॉरिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमनस्य म्हणा कुठलाही शब्द वापरा तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाहीये. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून, त्याच्या लायसनची नोंद नाही आहे, तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे, आरोप नाही स्टेटमेंट आहे. आणि मग आम्ही त्यांच्याकडे 120B आणि सेक्शन 24 IPC कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली. मी स्वतः डीसीपींना भेटलो आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे ती मागणी केली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिले. आज 40 दिवस झाले, 90 दिवसांमध्ये 400 सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचं कर्तव्य आहे आणि अशाच पद्धतीने जर तपास संत गतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही. मग सरकार का घाबरतो या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीये आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या, हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास आता हायकोर्ट ठरवणार कुणाकडे सीबीआयकडे द्यायचं काय करायचं. आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या जी जामिनीला तो गेला होता अमिंदर मिश्रा त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील ॲडव्होकेट भूषण पाटील हे अपियर झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षणं केली आणि आम्ही जे मागतोय
माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता ही आमच्या तिजोरी वाचूनच दाखवली. न्यायालयाने असं म्हटलंय मॉरिसला दंड दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होतंय. म्हणजे कुणी दिले असेल मिश्राने असं मी नाही म्हणत. जी आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये म्हटलंय. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरिस नरनाव अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या आहेत एकत्र जाऊन. आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला ही माहिती होतं की अभिषेक आणि मॉरिस यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते ही त्याला माहित असं सत्र न्यायालयाच्या न्यायमाननीय न्यायमूर्तीचं निरीक्षण आहे. त्याचं लायसन मॉरिसचं त्याचं लायसन हे मी ह्याच्याकडे जमा होतं मॉरिसकडे हे सुद्धा न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांच्या निरीक्षणानं म्हटलंय. न्यायालयानं असंही म्हटलंय की जो गण होती ती लॉकरमध्ये ठेवायचे म्हणजे तो आला तिथे गेटवरती की वरच्या माळ्यावरती जे पोटमाळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकरमध्ये गण ठेवायची. तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे जर तिथे लॉकरमध्ये गण असेल आणि ती मिश्राकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गण काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे. लॉकरची तोडफोड झालेली नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्यता आला त्याला ती सहज गण उपलब्ध करून देता आली. हे सगळे निरीक्षण नोंदून सुद्धा जर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेत नसेल तर आज नाही झाला ना आम्हाला हायकोर्टात जावं लागतंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलंय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या एका त्यांनी काढलेल्या फिल्ममधून माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्यांचं मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवीर फिल्ममध्ये आणि आता अनेक भाषणांमध्ये दाखवला तसाच तो माझा मुलगा होता. मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे. हम लेटर देणे के बाद वो लोगों ने नहीं जो ये अमेंद्र मिश्रा तो चार दिन में छूट गया उसको छूट गया मीन्स उसको जेल कटरी दी किसी में नहीं रखा. ये भी हमें डाउट है कि 302 कलम लगने के बाद तुरंत विदाउट ये जो हम संशय व्यक्त किया वो विदाउट इन्विकेशन उसको जेसीडी ने का मतलब क्या वो जामीन ले सकता है वो जामीन के लिए अर्जी कर सकता है. 25 तारीख को उसने जामीन के लिए अर्जी किया. जब ये बात मुझे मालूम पड़ी तेरे हमारे वकील साहब आज यहां उपस्थित है एडवोकेट भूषण पाटिल भूषण माड़ी उन्होंने उधर जाके इंटरव्यू किया और उन्होंने आर्गुमेंट करने के बाद सरकारी वकील ने भी आर्गुमेंट किया बाद में उनके वकील में आर्गुमेंट किया और उसके बाद जो सत्र न्यायालय माननीय न्यायालय ने जो निरीक्षण जो नोंद किया वहां उनके ऑर्डर में उसमें पहला एक उसने कहा है कि ये सब जो हम कहा था वही कहा है कि मॉरिस के पास गन दिया है. मॉरिस के पास गन दिया है ये प्राथमिक सिद्ध होता है. उसने जो फाइल क्राइम की चेक की उसमें से उसने निरीक्षण दिया है तो हम यही कहते थे कि मॉरिस के साथ और कोई लोग है. ये दोनों जो गन में लगती है वो बुलेट गोलियां खरीदी करने के लिए साथ में दुकान में गए इसका मतलब ये कट है. दोनों को मालूम है क्या करना है. तो वो भी न्यायालय ने जो हम मांग की कि वो 120B 34 सेक्शन लगाओ वो भी पुलिस ने लगाया नहीं. दूसरा तीसरी चीज न्यायालय ने यह कही है कि अभिषेक और पॉलिटिकल मॉरिस इनका झगड़ा था वो इसको मिश्रा को मालूम था. यह भी न्यायालय ने कहा है
और वो जो उसका जो लाइसेंस है वो उसके पास रहना चाहिए, मिश्रा के पास, वो नहीं था, उसके पास नहीं था। पुलिस ने जब जांच की तो मोहरिस के पास मिला। जब भी वो लॉकर में, वो कहता है कि हम लोग जाने के बाद लॉकर में एक गन रखते हैं, अगर उसको मोहरिस को गन लेना है तो लॉकर की चाबी अगर मिश्रा के पास है तो उसको खोलने के लिए या कुछ एक लॉकर तोड़ना पड़ता था। वो भी न्यायालय ने बोला है कि वो लॉकर की तोड़फोड़ नहीं हुई, इसका मतलब मोहरिस को वो लॉकर का एक्सेस था, इसका मतलब उसके पास भी चाबी थी। तो ये सब बात कहने के बाद भी पुलिस कुछ कार्रवाई नहीं कर रही है। मैं खुद मिला, लेटर दिए और आज हम निर्णय लिया कि 90 दिन के बाद अगर ये चार्जशीट देंगे लेने की उनको बंधन है। अगर ये सब निरीक्षण नहीं आया तो आरोपी छूट जाएगा, उसको कोई सजा नहीं मिलेगी। एक आदमी को मर्डर करने के बाद भी, ये सारे पुरावे हमारे साथ होने के बाद भी वो आदमी छूटता है, ये गवर्नमेंट का, इसका मतलब गवर्नमेंट ये चौकसी लिए क्यों घबरती है, ये हमारा सवाल है। पुलिस का दबाव है, हमारे भोईर जी है, योगेश भोईर, उनके ऊपर भी तरह तरह के आरोप करके उनके ऊपर भी उसको जांच लगा दी है। हमारी नगर सेविका खुरसिंग है, उनके घर पे भी हल्ला हुआ था। हमारे नगर सेवक बालू ब्रीत को भी दहशत पर छोटी बात के लिए FIR डायरेक्ट दर्ज करते हैं, इसका मतलब पुलिस के ऊपर दबाव है। और शिवसेना उद्धव साहब गट के परेशान करने का काम ये कर रही है, इसलिए मुझे ये यंत्रणा का भी विश्वास नहीं है। इसलिए मैं हमारे एडवोकेट भूषण महाड़िक के ओर से हम लोग कल हाईकोर्ट में रिट पिटीशन कर रहे हैं और हमारी ये मांग है कि ये जो क्राइम है, क्राइम से अब इनका जो निकालो और CBI में दो, ये हमारी मांग है। घटनाक्रम आज पोलीस तपासाचा एक भाग है, मोरिस खाली त्याला मारतो, गोळीबार अभिषेकला झाला तो फुटेज मध्ये दिसतं, कोण मारणारा दिसत नाही, वरचे फुटेज बंद आहे, वरती जो मॅगेजी फोर होता त्याचा छोटा फोट मळा होता तिथले बंद आहे, त्यालाही मारताना वरती पण फुटेज नाही खाली पण फुटेज नाही। मग असा संशय येतोय, बरं तिथे गेल्यानंतर तिथली लाईट बंद होती, आता स्वतःला मारून काय लाईट बंद करायचं जाणार माणूस? त्या वेळेला जर मॉरिसनी वरती स्वतःवर गोळी काढून घेतली, हे खरंय खोट मला चौकशीचा भाग आहे, मग गोळी घालल्यानंतर तो लाईट बंद करेल आणि तो मरेल? त्यामुळे अनेक असे काही बारकावे याच्यामध्ये सापडतात की या पद्धतीने आम्ही जी मागणी करतो की या सत्र न्यायालयांच्या माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदलेलं आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करूनही आज 40 दिवस झाले तरी त्या बाबतीमध्ये यंत्रणा काम करत नाही, पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते असा आमचा संशय आहे। आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्र सरकारकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून ही चौकशी ह्या यंत्रणेकडे काढून ती वेगळ्या यंत्रणेकडे CBIकडे द्यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। पोलिसांना मी विचारलं तुमच्या आमच्याकडे फुटेज आम्ही जमा केलं आणि त्यांना घरी बोलवले आणि त्यांना विचारलं हे फुटेज तुमच्याकडे आहेत का, ते म्हणे आम्ही जमा केले नाही, मग हे फुटेज आम्हाला द्या, मग आम्ही त्यांना दिले आणि याचं आम्ही लेखी त्यांना पत्र देऊन असं पण नाही आहे कोर्टात सुद्धा आम्ही दाखल केलेलं आहे। मी आणखी काही प्रश्न असतील आमचे माडीचे मंत्री जे काही आमच्याकडे सध्या अस्तित्वात असलेले जे काही फुटेज आहे जे काही पुरावे आहेत या सगळ्यामध्ये जे काही वेगवेगळे तज्ज्ञ किंवा सामान्य लोकांनी लाखो लोकांनी ही लाईव्ह पाहिलेलं आहे
त्यांचं असं मत आहे की अशा ह्या अँगलनी तपास व्हायला पाहिजे की ह्या दोघांना मारणारा आणखी तिसरा व्यक्ती होता का, त्यावर चौकशी व्हावी, असा चौकशी ही आमची मागणी आहे. हे बा, मी आता कुणाचं नाव घेणार नाही. प्रश्न असा आहे की हा चौकशीचा भाग आहे. आता ह्या चौकशीमध्ये जर ते इन्वॉल्व असतील तर त्यांची नावं येतील. जर ते इन्वॉल्व असतील तर पोलिसांनी चौकशी करावी, आम्हाला विचारावं, आम्ही सांगू त्यांना आमचे काही भूमिका आहे ती. पण आता या क्षणाला आम्ही पोलिसांची मागणी करतोय की ही तुम्ही सखोल चौकशी करा, आणि तुम्ही करत नाही म्हणून मला हायकोर्टामध्ये रिट दाखल करून मला दाद मागायचे की पोलीस यंत्रणा जी आत्ताची अस्तित्वाची यंत्रणा आहे ती काम करत नाहीये. ज्या दृष्टिकोनातून जे आमचा संशय आहे आम्ही लेखी स्वरूपात देऊन प्रत्यक्ष भेटून आम्ही मागणी करतो. तशा इवन साधं एक साधं पोलिसांनी हिचे लेटर आहे सगळीकडे, साधं एक फोन पण करून जरा काय तुम्ही लेटर दिलं, तुमचं काय म्हणणं आहे, एवढी सुद्धा पोलिसांना दखल त्यांनी घेतली नाही आमच्या लेटरची, याचा अर्थ काय होतोय. जर आम्ही तक्रारदार आहोत, आमच्या घरामध्ये इन्सिडेंट झालेला आहे, तर आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी येऊन कमांडपाशी तुम्ही येऊ नका आम्हाला बोलवा, तुमचं याच्यात नेमकं काय म्हणणं आहे, पोलीस का घाबरते या सगळ्या गोष्टीला. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक सीसीटीव्ही समोर आलेला होता, तो म्हणजे गोळीबार व्हायच्या आधी 2 मिनिटे मेहुल पारे हा त्या केमीच्या समोरून बाजूला आला, त्याने रिक्षा पकडली आणि त्यानंतर निघून जात असताना अगदी ऑफिसच्या समोर असताना गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर लोक पळताना दिसत आहे, मात्र तो तिथे थांबताना दिसत नाहीये, त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिलं जात होतं. पोलिसांनी मेहुल पारेची मॅरेथॉन चौकशी केली, मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्हाला वाटतं? 100%. कारण पोलिसांनी पहिल्यामध्ये असं सांगितलं की त्याची आई ही तिथल्या बाजूला असलेल्या 2-4 मिनिटांवर करोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि तो तिथे गेला होता, बरोबर आहे. आता हा इन्सिडेंट 7 नंतरचा आहे. आईला 5 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, 5 वाजता ऍडमिट करण्याचं कारण काय, आणि ऍडमिट करून तो परत पुरावा आहे सीसीटीव्हीचा, तो तिकडे फिरतोय, तरी पोलीस अशा प्रकारची भूमिका घेतात, त्याच्यामुळे आम्हाला दुःख होते. म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाहीये. पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रारदार आहोत किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी 40 वर्षे राजकारणार लोक स्वतः नगरसेवक राहिलेला, त्याची पत्नी नगरसेवक मुंबई शहरामध्ये, अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करतायत. आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फत ही आमच्या तिथल्या नगरसेवकांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या तोंडावरती अडकवण्याचा, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा, प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक, सत्तेत असलेले लोक वापर करतायत का, अशी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे.